मुर्तिजापूर येथील समतानगर स्थित भक्तिधाम मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटन सचिव रवी राठे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने दुधाभिषेक करून त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुर्तिजापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवसाच्या दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. सकाळी सर्वप्रथम भक्तिधाम मंदिरातील महादेवास प्रदेश संघटन सचिव रवी राठे यांच्या वतीने दुधाभिषेक करून अजितदादा पवार यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. तदनंतर सिरसो परिसरात स्थित असलेल्या पुंडलिक बाबा गौरक्षण येथे गायी वासरांना चारा ढेप गुळ देऊन अनोख्या पद्धतीने अजितदादा पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुर्तिजापूरच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी देश संघटन सचिव रवी राठे, विष्णू लोडम, गीताचार्य रामकृष्ण गावंडे यांनी आपले विचार मांडले, तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष जगदीश मरोडकर, शहराध्यक्ष राम कुर्डे, निजामभाई इब्राहिम घाणीवाले, निसरभाई श्रीकृष्ण भोळे, किशोर सोनवणे, लाला डाबेराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गौरव ढोरे, निखिल ठाकरे, विशाल शिरभाते, रवी मार्कंड, शुभम महोळ, आनंद पवार, मुकेश अटळ, अक्षय मलोदे, संतोष चाराटे, गजानन दाभाडे, गजानन सवाईकर आदी राष्ट्रवादी काँग्रेस युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधी पक्षनेता तथा आमचे सर्वांचे ऊर्जा स्रोत आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी परिवार मुर्तिजापूरतर्फे आज भक्तिधाम मंदिर येथे आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो. मुर्तिजापूर वरून रवी खिराडेसह विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, सीईएन न्यूज, अकोला. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.